नमस्कार, मी चैतन्य रुद्रभटे। आज 25 एप्रिल दरवर्षी शिवजयंती मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरी केली जाते। त्याचबरोबर आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचा वापर केल्याचे दिसत आहे। शिवजयंती ही फलटण मधील शिवजयंती ही आज सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून साजरी करण्यात आली आहे। याबाबत आपण येथील नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांना अधिक माहिती विचारू। भैया, ही शिवजयंती कशा प्रकारे साजरी करण्यात आली आणि हा निर्णय तुम्हाला प्रशासनाने तुम्हाला याबाबत परवानगी दिली का? आज देशावर कोरोनाचं संकट असल्यामुळे आज सोशल डिस्टन्सिंगनुसार आम्ही साध्या पद्धतीत 5 मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी शंकर मार्केट शिवजयंती उत्सव शुक्रवार पेठ तालीम मोती चौक शिवाजी रोड शिवजयंती उत्सव रविवार पेठ तालीम शिवजयंती उत्सव ह्या सगळ्या मंडळांचे पदाधिकारी अध्यक्ष 5 जण येऊन आम्ही शिवराज्याभिषेक केला आणि सर्वांना शिवभक्तांना एक विनंती की उद्या सर्वांनी घरातच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून घरातच शिवजयंती साजरी करूया। धन्यवाद। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी होत असलेली जयंती आपण आज येथील मोती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश शिरतोळे यांनाही विचारू यांनी यावेळी कशाप्रकारे या शिवजयंतीत भाग घेतला। शासनाने दिलेल्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून जेणेकरून सगळ्यांना जास्त त्रास होणार नाही शासनाला किंवा आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लाभलं आम्हाला, त्या पद्धतीने आम्ही शिवजयंती साजरा केली। राज्याभिषेकची जी परंपरा आमची होती इतक्या दिवसाची, इथं भरपूर गर्दी जबरदस्त गर्दी व्हायची, ती सगळी आता आम्ही आटोक्यात आणून फक्त 5 माणसांनी आम्ही अभिषेक साजरा केलेला आहे इथं। धन्यवाद। शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे प्रीतम बेंद्रे हेही या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सामील झालेले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा कसा होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार, मी शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष। यावेळेस कोरोनाच्या संकटामुळे एकदम साध्या पद्धतीनं प्रशासकीय परवानगी घेऊन फक्त 5 सदस्यांनी येऊन इथं शिवजयंती साजरी केली आणि अशा प्रकारे सर्वांनी आपल्या घरी शिवजयंती साजरी करावी। शिवाजी रोड शिवजयंती उत्सव मंडळाचे योगेश शिंदे हेही आता या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आहेत, त्यांनाही आपण याबाबत प्रतिक्रिया विचारू। दरवर्षी मोठ्या उत्साहात आम्ही शिवजयंती साजरी करायचो सगळे मिळून एकत्र, पण ह्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळं भरपूर बंधनं पडली, त्या बंधनाचं काटेकोरपणे पालन करून आम्ही प्रशासनाला ह्या राज्याभिषेकाची परवानगी मागितली। प्रशासनाने आम्हाला भरपूर सहकार्य करून ठराविक जणांच्याच उपस्थितीत हे राज्याभिषेकाचा कार्यक्रम करण्यास सांगितले आणि आम्ही ते त्यांच्या नियम अटीनुसार पाळून आजच्या अभिषेकाचा कार्यक्रम पार केला। तसंच आम्ही उद्या सुद्धा जी जयंती आहे त्यांनी सांगितलेल्या नियमानुसारच करणार आहोत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसारच शिवजयंती साजरी करणार असल्याचे आता योगेश शिंदे यांनी सांगितले। आता रविवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळाचे विशाल पोतेकर हेही आपल्या सोबत आहेत, त्यांनाही विचारू की हा शिवराज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने झाला आणि आपण उद्या कशाप्रकारे शिवजयंती साजरी कराल। प्रशासनाने कोरोनाचे संकट असल्यामुळे प्रशासनाने जे आम्हाला नियम वाटी घालून दिल्या त्याप्रमाणे आम्ही 5 मंडळाचे पदाधिकारी येथे येऊन राज्याभिषेक केला। दरवर्षीप्रमाणे इथे आम्ही परंपरा कायम ठेवत इथे आम्ही आज अभिषेक केलेला आहे आणि आम्ही सर्व आमच्या शिवप्रेमींना सांगितलं आहे की उद्या जी शिवजयंती आहे जी मोठ्या प्रमाणात फलटणला होत असायची पण ती यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडित होणार आहे, तरी आम्ही प्रत्येक मावळ्यांना सांगितलं आहे की आपण घरात शिवप्रतिमेचे पूजन करून प्रत्येकाने आपल्या घरावर भगवा ध्वज लावून लहान मुलांना शिवचरित्र वाचन करायला सांगायचं आहे, घरासमोर रांगोळी काढायची आहे, असं आम्ही सर्व शिवप्रेमींना सांगितलेलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य जयदीप ज्ञानेश्वर देशपांडे उर्फ राजू देशपांडे यांनी केलेले आहे, आपण त्यांना विचारू नक्की काय काय आज करण्यात आलेलं आहे। आजचा या कोरोनाच्या होत असलेल्या प्रसारामुळे त्या ठिकाणी शिवजयंती साध्या पद्धतीनं करण्याचं ठरलं, त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे जी जल्लोषात शिवजयंती होते त्याच्याऐवजी या ठिकाणी साध्या पद्धतीनं आज शिवजयंती मंत्रपठनानं वैदिक मंत्रपठनानं या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कुठलीही जयंती अथवा इतर कोणताही सण साजरा केला जात नाहीये। आज फलटण येथील
सोशल डिस्टन्सिंग ठेवून साजरी केलेली ही शिवजयंती व साजरा झालेला हा शिवराज्याभिषेक सोहळा आपण पाहत आहात. पाहत रहा स्टेरे लाईव्ह फलटण.